हेमंत गोडसे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून समीर भुजबळांना जोरदार लढत दिली होती. यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरणाऱ्या गोडसेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महायुतीनं आपला उमेदवार आता नाशिकमध्ये जाहीर केलेला आहे. हेमंत गोडसे आता आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हा जो काही सर्व उशीर झाला आहे, तुम्हाला काय वाटतंय कशामुळे हा उशीर झाला आणि याचा तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो? उशीर झाल्यामुळं मला माझ्यामध्ये काही फरक पडत नाही, कारण या अगोदरही आम्ही त्याच पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतच होतो. म्हणजे अगोदर आम्ही नाशिक लोकसभामध्ये 60% शहरी भाग आहेत आणि 40% ग्रामीण भाग आहे. आम्ही या अगोदर ग्रामीण भागातील संपर्क दौरा केलेला आहे, म्हणजे संपूर्ण इगतपुरी तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, त्र्यंबक तालुका असेल, नाशिक ग्रामीण भाग असेल, या संपूर्ण जनतेच्या समस्यांशी आम्ही निगडीत आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.